येऊन येऊन बोलणार, असं व्हिडिओज पाहणार त्यासाठी की ही वाईट काय करते, की हिच्यात काय चुका काढते. एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या अजून एका नवीन आणि छानशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आता वाजलेले आहेत 6, करेक्ट 6 वाजलेत. आणि आज काय झालं आहे, थोडंसं लवकर जाग आली आहे मला 5:30 आय थिंक, तर 6 करेक्ट माझी आंघोळ झाली होती. स्वयंपाकाला वेळ होता, म्हणजे अजून तरी नाही लागले पटकन, तरीही वेळेत होणार होता, कारण 8:30 स्वयंपाक रेडी असावा असं असतं म्हणजे रोजचं रुटीन. सो 7:30 लागलं तरी व्यवस्थित होतं, म्हणून म्हटलं की मग आज पूजा करून घेऊया पटकन. नाहीतर एरवी काय होतं की माझं सगळं आवडतं आणि मी त्यानंतर देवांकडे जाते, कारण इथे थोडासा वेळ लागला तरी देव काय रुसणार नाही आहेत, पण मग घरातला देव मात्र खूप रुसतो. रुसतोच नाही तर चिडतो, रागवतो आणि काय काय. मग काय होतं की सकाळी सकाळी त्यांची चिडचिड आणि आपलीही चिडचिड, त्यांना ऑफिसला जायचं असतं, उशीर झालेला असतो आणि आपली त्यांची चिडचिड झाली की आपली ऑफकोर्स होतेच होते. म्हणून मग काय होतं की रोज देवांना प्रायोरिटाईज नाही केलं जात, थोडंसं देवपांना म्हणते की थोडंसं उशीर आहे ते, पण आज लवकर, कारण ऑलमोस्ट म्हणजे 1 तास तरी आहे माझ्याकडे की मी त्या वेळेमध्ये काहीही करू शकते आणि शेवटचा वेळ आहे तो स्वयंपाकासाठी देऊ शकते. ठीक आहे, आज पटापट आवरून घेऊया. म्हटलं चला आपण शूट करूया. आणि इथे मी देवपूजा करतच होते की साहेबांना मोबाईलमध्ये आला काहीतरी प्रॉब्लेम. एक होतं, जे लोक एका म्हणजे स्पेशल गोष्टीमध्ये हुशार असतात ते मोबाईलमध्ये नसतात असं मला तरी वाटतं, माहिती का. आता साहेबांचं डोकं फार चालतं बाहेरच्या कामांमध्ये असू द्या, त्यांच्या कामामध्ये असू द्या, पण मोबाईलमध्ये नाही चालत. आणि असं असतं, आता मोबाईलमध्ये मला विचाराल तर मी नाही असं, मागे मला एक जण विचारलं होतं की तुला हॅक करता येते का म्हणून, तर असं हॅकिंग वगैरे येत नाही मला, पण जे काही लीगल गोष्टी असतील त्या सगळ्या कळतात आता मला. इंस्टाग्राम असू द्या, यूट्यूब, फेसबुक किंवा ट्विटरचं नाही माहिती अजून, मी ट्विटर यूज नाही करत, एवढी मोठी नाही झाले मी की मला ट्विटरवरती कोणी मला फॉलो वगैरे करेल, पण हे 2-3 जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यावरचं मला सगळं कळतं असं मला वाटतं, कारण बरेच जण विचारतात तर मला सांगता येतात, त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन करता येतं. तर तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये, किंवा इंस्टाग्रामवरती DM विचारू शकता, कारण लोकांना माहीत नाही कमेंट करणं जड जातं, DM करणं नाही जात, तर तुम्ही काहीही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नीट बोलणार असाल तर DM करू शकता. चला, आपली पूजा झाली आहे आणि आता चहा, कारण मी पूजा करायला घ्यायच्या आधीच चहा ठेवला होता. या ठिकाणी बघा माझ्या चहावरती साय जमा झाली आहे, पण ठीक आहे, कोई बात नाही. आणि या ठिकाणी मी तुमचं वेलकम करत होते आणि ॲज युजुअल माझं बॅड लक आवाज गेलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी आठवून काहीतरी सांगत होते की वेलकम, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे वगैरे वगैरे. चला चहा घ्या, हे शेवटचं वाक्य. काय तिथं तिकडं तुझं, काय तिकडं कशाला गेला, शी आहे ना, हा काय काय वाजवायला, बेसिन आहे ना ते, घाण असते, घाण पाणी येते विशू, घाण पाणी येते, वापस या, चला चला पटकन वापस या, येणार नाही वापस तू विशू, वापस ये, चल पटकन, चल येतो की नाही विशू, लवकर वापस ये, येतो की नाही, यायला ऐकू येत नाही का तुला विशू, ऐकू येत नाही विशू, चला ये न प्लीज विशू, भाऊ बघ ना भाऊ, हा या वापस या विशू, चला मी भूर चालले, शी 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 याक याक याक
मार पाहिजे तुला मार विशू। चला मी भूर चालले, पप्पा आले, पप्पा पप्पा इकडे येतात, पप्पा इकडे मी चालले भूर, तू बस एकटा बस। विशू विशू पप्पा आले का? विशू हॅलो बोल सगळ्यांना। बेसिन जवळ खेळून खेळून पूर्ण कपडे खराब केले, आता परत चेंज केलंय ना, आता सुरू झालंय आमचं, दिवसातून 2-3 वेळा तरी कपडे लागतातच लागतात, आता परत तोंडाला पीठ लावून घे। बाय कर सगळ्यांना, बाय 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 कर, नाही तुम्हाला सोडायचं नाहीये, बाय कर ना विशू, बाय करा, बाय 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 असं, बाय बाय हे बाय 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 सगळे बाय करायचं बघ तुला, बाय बाय बाय, नाही नाही तुम्हाला बाय करायचंच नाहीये, ओ गो मा पद आयली। तर सोशल मीडियावरती असं मी बरंच व्हिडिओज मध्ये बोलले, पण मला खऱ्या अर्थाने आता अनुभव येतोय की लोक चांगलं नंतर बोलतील, बोलतील तेव्हा बोलतील, पण वाईट वाईट आधी बोलतात आणि बोलतायत। त्या लोकांसाठी माझा काहीच मेसेज नाहीये, पण जे लोक छान कमेंट्स करतायत ना, तर खरंच थँक्यू सो मच। त्यांच्या 5 कमेंट असल्या आणि तुमची 1 जरी कमेंट असली ना की चांगली, तर एक पॉझिटिव्हिटी येते। इन्स्टावरती तर खूप होतंय हे, कारण इन्स्टावरती मी माझं पूर्ण लाईफ नाही दाखवत, आणि मग सांगावं लागतं की आय एम मॅरिड, आय एम मदर ऑफ टू किड वगैरे असं सांगावं लागतं। तर पण ठीक आहे, इन्स्टावरती बरेच जण ओळखीचे पण नाही आहेत, यूट्यूबवरती सगळे ओळखीचेच आहेत, इथे नाही सांगावं लागत। पण हे मात्र खूप पटलंय मला की चांगलं लोक नाही बोलणार, पण वाईट असं येऊन बोलणार, असं व्हिडिओज पाहणार त्यासाठी की ही वाईट काय करते, की हिच्यात काय चुका काढता येतील। एका ठिकाणी उभं टाकू देईन तर शपथ। तर मी म्हणत होते की वाईट असे लोक ना असे पकडून बोलतात, एका रीलला एका व्हिडिओला पकडून वाईट कमेंट करतील, वाईट डीएम्स करतील, चांगलं कोणी नाही बोलणार। ठीक आहे जा, हे बघा रियाशचं काम, आता कलर दिला होता आम्ही यायच्या आधी, काय रे बाबा हे बघा विशू काय आहे। आणि त्या खिडकीला सुद्धा मला आतून एक पडदा आहे छान, एवढा जाडीचा छान पडदा आहे असा स्काय ब्ल्यू कलरचा, त्यावरती बेडशीट टाकावं लागतंय, कारण एवढा प्रकाश यायलाय आणि तेवढ्या प्रकाशामध्ये हा झोपत नाहीये आणि बाहेर जाणं होत नाहीये। बाहेर गेलं की मी पूर्ण पेअर आणणार आहे पूर्ण घरासाठी, की एकाच कलरचे किंवा एकच असे मॅच होतील असे कर्टन्स, बघूया कधी होतं ते। गेले की मी नक्की व्हिडिओ करणार आहे, कारण बाहेर जायला मिळतच नाहीये, एवढं बोर व्हायला लागले, एवढं बोर व्हायला लागले, विचारू नका। साहेबांना सुट्टी मिळत नाहीये, आम्हाला घरातल्या कामातून सुट्टी मिळत नाहीये, आणि हे सगळं तर वेगळंच, काय माहिती कधी होतं ते, बट आय होप लवकर व्हावं जेणेकरून हे सगळं मिटेल। ह्या खिडकीला सुद्धा बघा किती प्रकाश होतो, असं मी पकडला ना मोबाईल दिसणार सुद्धा नाही तुम्हाला। ओले कोण आहे रे, बाय करा सगळ्यांना, बाय चष्मा घेतला, बाय 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 बाय। आणि दादासोबत भांडणं करायला लागला, कोण आहे तुम्ही, इथे बघा इथे इथे बघा इथे बघा, कोण आहे तुम्ही लोक, कोण आहेत कोण आहेत, स्टे ट्यून। मागच्या ब्लॉग मध्ये ताईंनी विचारलं होतं का की मी कानातले कानाय घालत, तर मला फारसा नाहीये म्हणजे आवड नाहीये, बांगड्या साडी असेल तर मी नक्की घाल, एरवी सुद्धा एक एक बांगडी असते, बट आता माझ्या दोन्ही फुटल्या कारण काचेचा बांगड्या मी घालते, आज घालेल मी बांगड्या घालते, पण कानातले मला नाही आवडत, असं काहीतरी अडकल्यासारखं वाटतं म्हणून मी नाही घालत। ट्राय करते बऱ्याच वेळा की वेगळं काहीतरी घातलं तर त्यावरती कानातले घालल, पण मी दिवसभर कानातले नाही ठेवू शकत त्यामुळे मी नाही घालत। ठीक आहे, चला एक व्हिडिओ मी शूट केला ज्यामध्ये सिरम कंडिशनर आणि शॅम्पू याविषयीचं डीपली नॉलेज काहीतरी दिलंय मी माझ्या केसांना, माझे केस तुम्ही पाहू शकताय बऱ्यापैकी बरे आहेत, है ना, शाईन वगैरे करतात आणि लेंथ पण ओके आहे। सो
मी बरंच काय सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये, नक्की जाऊन पहा. ह्या व्लॉगच्या नंतर 2 दिवसांनी तो व्लॉग येईल, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तो व्लॉग कधी आला आहे. सिरम एकदम बेस्ट आहे ते, आणि असे सिरम्स असतात ना की आपण फक्त केसांना लावू शकतो, पण मी जे सिरम सांगितलं आहे ते तुम्ही रूट्सना लावू शकता आणि त्यामुळे तुमचे रूट्स हेल्दी राहणार आहेत. प्रत्येक सिरम नाही लावू शकत, तुम्ही जर रूट्सना लावलं तर तुमचे केस गळतील. आणि ते आहे छान टेस्टेड वगैरे, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे नक्की नक्की यूज करू शकता तुम्ही. तो व्हिडिओ पहा, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते, आजचा व्लॉग या ठिकाणी संपवते. परत भेटूया ह्याच वेळी, म्हणजे 1:30 दुपारी. तर नक्की व्लॉग पहा, सबस्क्राईब केलं असेल तर नक्की तुम्हाला कळेल की माझा दुपारी 1:30 व्हिडिओ येतो, रोज येतो. जर नाही आला तर 1 दिवस आड करून. चला मग, काळजी घ्या सगळे आणि आय फ्ल्यू पासून सगळे स्वतःला वाचवा. कोरोना